जी भाषा मकरंद अनासपुरे सारखी वापरतात त्या भाषेला मराठवाड्याची भाषा म्हटली जाते संपूर्ण महाराष्ट्र चित्रपट रसिकांमध्ये. तुम्हाला काय वाटतं, ही अशी भाषा रेग्युलरली वापरणं फार चांगलं नाही असं तुमचं मत आहे असं कळलंय आम्हाला? नाही असं काय नाही, तुम्हाला काय कॅरेक्टर्स करायचे हा मुद्दा आहे. म्हणजे भाषा वापरायची की नाही, एका भाषेमध्ये तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकता की? तुमच्यासारखा ऑप्शन असताना लोक तुमच्याकडे तशा भूमिका घेऊन आले नाहीत का त्यावेळेला? नाही, माझ्याकडे बऱ्याचशा भूमिका आल्या होत्या पण मी नाकारल्या होत्या. जर मी एकाच पद्धतीचा रोल करत गेलो असतो तर नकळत, माझ्या नकळत किंवा ऑडियन्सच्या नकळत, सातत्यानं लोक तेच गेस्चर, तेच हावभाव, तीच वाणी सातत्याने त्यांच्या कानावर पडत असते. मग ते त्यातनं दुसरीकडे त्यांना काढत नाही त्या नटाला, आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही चुकीचं नाही. नटांचं काय आणि ऑडियन्सचं काय, त्यांना तेच परत हवं असतं. तर मला त्यात शक्यतो अडकायचं नव्हतं की वेगवेगळ्या भूमिका करून बघाव्या वेगवेगळं, तर म्हणून फाळके मला कदाचित करायला मिळालं त्यामध्ये. सयाजी एवढ्या एक्सपेरिमेंटल लेवलचे मराठी चित्रपट होतात तरी देखील तुम्ही ऍक्टर म्हणून फार मराठी चित्रपट केले नाहीत असा एक आरोप आहे तुमच्यावर नंतरच्या मधल्या काळामध्ये. म्हणजे जेवढे आले त्यातले बऱ्यापैकी मी नाही फार म्हणालो नाही किंवा मला फार नाही म्हणता येत नाही, पण मला तसे फार आले नाहीत, आणि जे आले ते मी बऱ्यापैकी केले. लोकांना भीती वाटायला लागली का तुमची की अरे बापरे आता सयाजी शिंदे मला तो तिकडचा झाला तिकडे गेला असं समजतात. आणि बऱ्याच वेळेला काही वेळेला असं होतं की ते त्या प्रोजेक्ट मध्येच काही दम नसतो, तो सगळी जुळवाजुळव असते, धरपकड 11 असतात आणि मग त्यात वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो. उगाच तारखा देतात, मग ते कॅन्सल करतात, मग परत तारखा देतात, परत कॅन्सल करतात. मग अशा लोकांशी जास्त न बोललेलंच बरं, म्हणजे कसे त्यांच्यावर मीटिंगच न केलेली बरे. तुम्ही पैसे पण खूप जास्त मागता का असं ऐकिवात आहे म्हणजे एकंदरीत? मी काय करतो म्हणजे असा एक निर्मात्यांनी डिरेक्टरनी माझ्याबद्दल बाहेर बोललं होतं, पण माझं कसं आहे ते बा की तुम्ही आडगेपणानं सुरुवात केली तर माझ्याकडे पण आडगेपणा खूप आहे. आणि म्हणजे समजा मी एक सातारचा निर्माता होता आणि त्याच्या चित्रपटात काम करत होतो, तर मी म्हंटल की किती एवढे, चल अर्ध्या पैशात करतो पण आपल्याला चित्रपट असा असा करायचा आहे. त्यावेळेला दुसरा म्हणतो की तू तेवढ्या पैशात कमी केलं करतोयस आणि माझा का करत नाहीस, तर मी वाटेल ते ठरवेन कोणाचा चित्रपट कसा करायचा. तो तशातला मुद्दा होता तो, चांगला चित्रपट करायला फक्त पैसे असून चालत नाही, आणि चांगला चित्रपट करायला पैसे नसतील तर तो होत नाही, असं ते दोन्ही आहे. तुम्हाला दोघांनाही हिंदी चित्रपटामध्ये खूप छान संधी मिळाल्या होत्या पण तुम्ही त्याचा फॉलोअप पुढे केला नाही, म्हणजे तुम्ही दक्षिणेमध्ये निघून गेला आणि तुम्ही परत मराठीमध्येच करत बसला असा एक आरोप आहे. सयाजी तुमच्यापासून सुरुवात करू. शूल नंतर मला ज्या ऑफर आल्या तेव्हा साऊथला पण मला ऑफर आली होती, पण इथं ना मला जे अनुभव आले ते अतिशय वाईट होते. म्हणजे एक निर्माता येतो आणि तो सांगतो की पुढचे 3 चित्रपटामध्ये तू मेन व्हिलन असेल आणि त्याचा असा पहिला मेन व्हिलनचा जो रोल नॅरेट करायला बसला, आणि पहिला चित्रपट करतानाच त्याच्यात 3 व्हिलन असतात आणि रोल कमी असतो, मग पुढच्या चित्रपटाचे पैसे कमी करण्यासाठी ह्याच्यात केलेलं असतं. म्हणजे सगळ्या खोटेपणाची चेन लक्षात यायला लागते आणि मग परत हजी हजी करा, मग तिकडे जाऊन बसा, आणि ते काही समूह माझ्या स्वभावात ते जुळलं नाही. म्हणजे तुम्ही चूज करून साऊथला गेलात का, मग साऊथ मधून आल्या संध्या त्या करत गेलो? म्हणजे मला त्याने साऊथ वरून आलं तेव्हा मला वाटलं माझी कोणतरी चेष्टाच करताय काय, की मी भामरागडला शूटिंग करत होतो आणि चेन्नई वरून फोन आला की असं असं तुम्हाला चित्रपट घ्यायचं, तर म्हटलं कोणतरी खेचतंय का काय, खोटं आपलं उगाच चाललंय म्हणून बघावं वगैरे. तर ते म्हटलं नाही आम्हाला मुंबईला येऊन भेटायचं आहे, मग ते आले तर ते म्हटलं की इकडे इकडे भेटा, तर म्हटलं नाही नाही घरी या. मला वाटलं काही सगळं खरं नाही आहे, खरं नाही. म्हणजे घरी आले आणि मला ते सुब्रमण्यम भारती नावाचे जे फ्रीडम फाइटर आणि कवी आणि पत्रकार आणि समाजसेवक असे होते, त्यांनी त्यांची ती स्टोरी सांगितलं, मला वाटलं की हे फार सिरियस प्रकरण आहे आणि मग ते केलं असं. तुम्हाला हिंदीच्या नंतर परत तुम्ही हिंदी का नाही केलं? खरं तर काही गोष्टी जमून येत नाहीत. म्हणजे खरं तर 3-4 चांगले चित्रपट माझ्याकडे आले होते त्या काळामध्ये शूलच्या नंतर. शूल नंतर हा, पण 3-4 गोष्टी वर्कआउट नाही झाल्या, म्हणजे ते होत नाही कित्येकदा, त्याला काही इलाज नसतो. आताही मला फिल्मच्या खूप तिकडच्या येत आहेत ऑफर्स हिंदी मधल्या, पण परत तेच आहे की जरा काही गोष्ट बरी आणि उत्तम काहीतरी प्रोजेक्ट म्हणून असेल तर ते करण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. तेलंगणा सारख्या विषयावरती ज्या वेळेला साऊथचे ऍक्टर्स एकत्र येतात किंवा त्यांना तिथे इथे ठाम भूमिका घेतात आणि लोकांना अर्थात त्यांच्या म्हणण्याने खूप फरक देखील पडतो, कंपेअर्ड टू दॅट राजकीय विषयांमध्ये खुपणाऱ्या गोष्टींबद्दल मराठी ऍक्टर्स अभिनेते काही स्टँड घेत नाहीत. इकडे राजकारणाचा प्रभाव जास्त आहे, तिकडे नटांचा प्रभाव जास्त आहे इंडस्ट्रीमध्ये समाजामध्ये. तिकडच्या नटांच्या म्हणण्याला जेवढं राजकारणात महत्व आहे
तेवढं इकडच्या नटांना राजकारणात फार महत्व नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. तेलंगणा इश्यू जो झाला त्याच्यामुळे आंध्रा राज्याची खूप सेटबॅक बसलाय त्या राज्याला. तिथल्या स्टार्स नटांनी जे काही त्यांची मतं सांगितली त्याच्यामुळं लोकांनी फिल्म बंद पाडल्या, लोकांनी सेट मोडले तिकडे आणि सिनेमा करायचाच नाही, करू द्यायचा नाही असा हा फार तिकडे आता सध्या भांडण चालू आहे तिकडं आणि ते त्या स्टेटसाठी खूप वाईट आहे. नंदू माधवजी, विभावर देशपांडे असं म्हणतात की तुम्हाला अवघड जबाबदाऱ्या झेपत नाही, म्हणजे तुम्हाला उचलायचा, सॉरी म्हणजे त्यांना उचलायचा एक सीन होता जो परेश मुकाशीनी सुद्धा तुम्हाला उचलून दाखवला की हे बघा एवढं हलकं आहे, पण तरी तुम्ही उचलायला एकदम घाबरलेला होता. मी खरं तर उचलून घेऊ शकत होतो, पण जगामधला प्रत्येक डिरेक्टर एंटीमेट सीन आला की स्वतः करून दाखवतो. कसं करायचं माहिती का, हा तुमचा लव्ह सीन हा ही इथं बसेल, मी धरून दाखवतो असं वगैरे. पण खरंच मला विभावरला उचलता येत नव्हतं आणि मला काही करता ती ग्रीप येत नव्हती आणि मला तिला उचलून त्यात कसं होतं ते की तिला उचलायचं, फिरायचं आणि त्यात गाणं म्हणायचं. नारी मज बहु असती परिप्रीती तुझवरती, म्हणजे त्या स्वरात गायचं आहे. बरं, मी प्रॅक्टिस आपल्या आत्ताच्या चालीनुसार करून ठेवली होती, बरोबर, त्यामुळे ती चाल ती करायला गेली की चाल माहिती चुकायची की ना अरे माझं अर नाही नाही चुकलं चुकलं माहिती चाल चुकली, तिला धरायचं गिरकी मारायची ती चाल म्हणायची तितक्यात ती पोरं माझ्याकडे बघणार असं ते सगळं टायमिंग करता करता नाकेनं आली होती. असं एक 10-15 त्याचे रिटेक झाले आणि मग एक टेक तो झाला आणि तो प्रेक्षकांनी बघितलेला आहे. लोक हो आपल्यासमोर आता गाणं सादर करणार आहेत सयाजी शिंदे. गाणं भेटाया तुला यायचे होते, आभाळ लुटून न्यायचे होते, भेटाया तुला यायचे होते, आभाळ लुटून न्यायचे होते. माती गव्हाळी झाली नव्हाळी, माती गव्हाळी झाली नव्हाळी, केशर फुलात न्हायचे होते, भेटाया तुला यायचे होते, आभाळ लुटून न्यायचे होते. डोळ्यात दिसते जायचे फुल, उडाले पाखरू पडली भूल, पाखरू होऊन यायचे होते, भेटाया तुला यायचे होते, आभाळ लुटून न्यायचे होते. प्रकाश होळकरची कविता आहे, हा न विचारता अचानक इथं म्हटली. पण हे गाणं नव्हे, ही कविता मला आवडलेली आहे. गाण्याचा आवाजाचा माझा संबंध तुम्ही नसाल म्हणत तर नाहीये, माझा आहे. सयाजी, नंदू माधवजी, आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक बतौर तोहफा एक पॅरडी गाणं सादर करतो. प्लीज ऐका, शब्द ऐका आणि नंतर तुमची रिॲक्शन द्या, कसं वाटलं सांगा आम्हाला. चला जाने कहा मैं किधर चला, अरे साउथ चला रे मैं साउथ चला, रे मैं साउथ चला. नजरिए उनकी हमें ढूंढ के आए, ढूंढ के ले ही गए नजर ये साऊथ गया. काय वाटत, कसं होतं गाणं? मस्त मस्त गाणं, मस्त आहे.